मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर बुधवारी सकाळी एका आयसर टेम्पोने समोरील अज्ञात वाहनाला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात टेम्पो चालक केबिनमध्ये अडकून जखमी झाला होता. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरून पुण्याहून मुंबईकडे आयसर टेम्पो हा माल घेऊन जात असताना तो बोरघाटात खोपोली एक्झिटजवळ आला असता पुढे जाणाऱ्या अज्ञात वाहनाला टेम्पोने जोरदार धडक दिली. या टेम्पोच्या केबिनमध्ये चालक आणि क्लिनर जखमी झाला. या अपघाताची माहिती मिळताच बोरघाट वाहतूक पोलीस, IRB यंत्रणा, पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बलचे जवान, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे सदस्य, लोकमान्य हॉस्पिटलची टीम तात्काळ घटनास्थळी दाखल होत टेम्पोमधील अडकलेल्या चालकाला सुरक्षित बाहेर काढून त्याला पुढील उपचारासाठी MGM येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर अपघातग्रस्त टेम्पो बाजूला घेऊन एक्सप्रेस वे वाहतूकसाठी खुला करण्यात आला.